नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आत्ताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, बारामती लोकसभा मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा रविवारी थंडावल्या। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आपल्या उमेदवारांसह महाविकास आघाडीतील उमेदवारांच्या प्रचारासाठी राज्यभर फिरत आहेत, त्यामुळे त्यांचा रविवारी सकाळीच घसा बसला होता। त्यांनी बारामतीची सांगता सभा केली आणि त्यानंतर मात्र पवारांची तब्येत बिघडल्याचं समोर आलं। अशा स्थितीतही ते काम करत असल्याचं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं, त्यामुळे त्यांचे सोमवारी होणारे सर्व दौरे कार्यक्रम रद्द करण्यात आले। त्यांच्या प्रकृतीबाबतची आमदार रोहित पवार यांनी माहिती दिली। ते म्हणाले, काही दिवसांमध्ये आलेल्या स्ट्रेसमुळे त्यांना कणकण असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं। गेल्या 20 दिवसांमध्ये शरद पवारांनी रोज जास्तीत जास्त 4 तासच झोप घेतली आहे। दिवसाला 3 सभा, 20 ते 25 बैठका ते रोज घेत होते। तसेच त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात प्रवासही केला, त्यातून अति ताण आल्यानं त्यांची तब्येत बिघडली। मात्र अशा परिस्थितीत शरद पवार सगळीकडे फोन करून काय परिस्थिती आहे याचा आढावा घेत आहेत। अशा परिस्थितीमध्ये शरद पवारांनी लवकरात लवकर रिकव्हर व्हावं आणि पुन्हा सभेला यावं अशी कार्यकर्त्यांची अपेक्षा आहे, असं आमदार रोहित पवार यांनी सांगितलं। तर मग मित्रांनो, आपणही शरद पवारांच्या रिकव्हरीसाठी देवाकडे प्रार्थना करूयात। भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। परंतु तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा, आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।